विकासाचा बारामती पॅटर्न मोदींनीही मान्य केला, राष्ट्रवादीचे नेते अशोक सावंत यांचे मत. ऑनलाइन बातमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात प्रथम पहा. बारामती पॅटर्न म्हणजे शरद पवारांच्या विकासाची ओळख होय. ते उभ्या महाराष्ट्राला नव्हे तर देशालाही माहित आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा मान्य केलेलं आहे. मावळच्या विकासासाठी पवार कुटुंबातील उमेदवाराला निवडून द्या असे आवाहन पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अशोक सावंत यांनी पनवेलजवळील नावडे येथे केले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते निलेश लंके यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. की बारामती पॅटर्न म्हणल्यानंतर पवार साहेबांची विकासाची ओळख उभ्या महाराष्ट्राला नाही तर देशाला आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा मान्य केले. त्या पद्धतीने या मावळ मतदारसंघाचा विकास होतो म्हणून पवार फॅमिलीच्या कुटुंबातल्या माणसाला जर आपण मतदान केलं तर त्याची जाण आणि विकासाची तडण लागल्याशिवाय राहणार नाही. आणि पुढील काळामध्ये आतापर्यंत आमच्या तालुक्यात अनेक आमदार होऊन गेले, कधी कोणत्या माणसानी आपल्या भागातला भूमिपुत्र स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबई शहरात किंवा आदित्य घाटाखाली फिरतोय म्हणून जाणीवपूर्वक कोणी लक्ष दिले नाही. इकडे येऊन इकडे काम करण्यासाठी आलेली लोक, आपला दुष्काळी पट्टा आहे आपल्या तालुक्यात, आपण पश्चिम महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी दुष्काळ आहे. आपल्या आपल्या भागातले नेते लोक आपल्या घरातून गेलेल्या माणसाकडे कधी वळून पाहत नाही, परंतु आवर्जून निलेश रंगे साहेबांनी या भागात आपल्या पश्चिम महाराष्ट्रातला पठार भागावरचा कामगार असन तरुण असन सगळ्यांनी संघटित झालं पाहिजे आणि त्या त्या तरुणांना त्या कामगारांना त्या काय काय ऍक्टिव्हिटीज प्रत्येक माणसात आहे त्या माणसांना या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे त्या दृष्टीने भूमिका त्यांनी गेल्या काही दिवसापासून घेतली. स्वतःला निवडणूक लढवायची म्हणून नाही, निवडणूक प्रत्येक लढवायला प्रत्येक जण म्हणत असतो आणि तुम्ही गावाला येऊन मतदान करता, इथेही मतदान करता, पण तुमच्या अडीअडचणीच्या दृष्टीने कोण नेता नियोजनबद्ध प्लॅनिंग करतोय याचं निलेशराव लंके साहेबांनी पुढच्या काळामध्ये अतिशय नियोजनबद्ध काम आखलेलं आहे. पुढच्या काळात केंद्रात तर सरकार येईलच पण राज्यात 100% सरकार आल्याशिवाय राहणार नाही. राज्याच्या सरकारमध्ये अजितदादा पवारांसारखा धूर्त नेता राज्याच्या नेतृत्वावरती मुख्यमंत्री पदावरती किंवा उपमुख्यमंत्री पदावरती बसल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुमच्या प्रश्नाची तड लावण्याच्या दृष्टीनं, आपल्या भागातल्या माणसाला इथल्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टीनं, योग्य निर्णय घेण्याच्या दृष्टीनं आम्ही आमच्या भागातून तरी निलेशराव लंकेला विधानसभेवरती पाठवणारच आहोत, परंतु या भागातल्या आपल्या भूमिपुत्राला सुद्धा न्याय मिळावा या दृष्टीनं आम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न करणार आहोत. तुमचे आतापर्यंत या ठिकाणी आल्यानंतर अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, कुणाचे राहण्याचे असतील, कुणाचे व्यक्तिगत कामाचे असतील, कुणाचे व्यक्तिगत उद्योगधंद्याचे असतील, कुणाचे ट्रान्सपोर्टचे असतील, अनेक अडचणी असतील, पण त्या अडचणीमधून सुद्धा आपला माणसाला रस्ता मिळाला पाहिजे त्या दृष्टीनं तुम्ही संघटित होणं पुढल्या काळात काळाची गरज आहे. आणि तुम्ही संघटित राहिल्यानंतर तुमच्या हाकेला ओव देऊन या ठिकाणी आल्याशिवाय निलेश लंके किंवा आमचं ग्रुप कोणी मागं पाहणार नाही. म्हणून तुमचा प्रत्येक प्रश्न आठवड्याला 15 दिवसाला पुढच्या काळामध्ये आम्ही मुंबईला जाता आल्यानंतर सुद्धा तुमच्या थांबणार, तुमचे प्रश्न उत्तराची सोडवणूक पक्क केली जाणार. कामोटा परिसरात निलेश लंके प्रतिष्ठान आणि निलेश लंकेचं संपर्क कार्यालय पुढल्या काळात चालू होईल. या भागातील आपल्या परिसरातील लोकांचे प्रश्न मुंबईचे दरबारी सोडवायचे कसे, आपल्या अडचणी सोडवायच्या कशा, या दृष्टीनं अजितदादांच्या माध्यमातून तो प्रयत्न प्रामाणिकपणे केला जाईल. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या क्रमांकावर संपर्क करा 9321997413.